नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. झी चित्रगौरव 2024 निमित्ताने आपल्यासोबत रेड कार्पेटवर प्रिया मॅम आलेल्या आहेत. खूप सुंदर दिसत आहे, छान सिल्कची साडी, मस्त टिकलीच्या वेळेला गंध आणि टेम्पल ज्वेलरी, काय म्हणावं, चेहऱ्यावर ग्लो. मला आवडतं असं राहायला. आणखीन अशीच वेळ असते की ज्या वेळेला आपल्याला थोडं नटायला सजायला मिळतो, तेरवी आपण जीन्स टी शर्ट्स शर्ट्स मध्ये असतोच, पण अशा छान छान साड्या कधी नेसायच्या, तर मग अशा वेळेला नेसायच्या असतात. मी म्हणते माहितीये का तुम्हाला, मी दिवाळीमध्ये ह्या सगळ्या साड्या घेऊन ठेवते आणि दिवाळीमध्ये घालतच नाही. मी झी साठी वगैरे अशा फंक्शन्सना मी साड्या राखून ठेवते, त्यांच्या मला नेसता येतात. अरे सध्या लेकीचं छान कौतुक चालू आहे, किती आनंद वाटतो अशा वेळेला. मला असं वाटतं की ही देवाची परमेश्वराची कृपा आहे. आणखीन लक्ष्मीकांत बेर्डेंची त्यांच्या मुलांवर आशीर्वाद आहेत आणि त्यांच्या ते रक्तात आहे, त्यामुळे आता त्यांना आता कुठेतरी ते सिद्ध करायला स्वतःला उभे राहिलेले आहेत आणि मला असं वाटतं की ते स्वतःला सिद्ध करतील. कारण त्यांचं म्हणतात ना की त्यांच्या रक्तामध्ये असल्यामुळे त्यांनी त्या ह्या गोष्टी निवडलेल्या आहेत. शेवटी प्रेक्षकांचे म्हटलं आशीर्वाद, त्यांचं प्रेम हे मिळणं ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे, कळलं का, की तिथे तिथपर्यंत त्यांच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी खूप झगडावं लागतं आणि त्यांची ती आता सुरुवात आहे. मी झगडावं लागतं असं म्हणणार नाही त्यांना, पण निदान त्यासाठी त्यांना उत्तम प्रयत्न करणं फार गरजेचं आहे आणि ते नक्कीच त्याच्यासाठी निश्चित प्रयत्न करते. खूप दोघंही इतके गोडे आम्हाला सगळ्यांशी छान बोलत असतात जेव्हाही भेटतात तेव्हा. बरं, आता तुम्ही लक्ष्मीकांत सरांचा उल्लेख केला, तुम्हाला माहिती आहे का त्यांच्याशी रिलेटेड एक परफॉर्मन्स असणार आहे, तुम्ही किती एक्सायटेड आहात? मला आवडेल बघायला. आता बघा ना, 20 वर्ष झाली लक्ष्मी, 20 वर्ष होतील, कंप्लीट होतील 16 डिसेंबरला 2024. लोक अजूनही त्यांना विसरलेले नाही आहेत, अजूनही त्यांना असं वाटतं की लक्ष्मीकांत बेर्डे आपल्यामध्येच आहे. आणखी काय हवं एका कलाकाराला प्रसिद्ध होण्यासाठी किंवा लोकांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी, त्यांनी म्हणजे ह्याच्या आधीही लोकांच्या मनावर राज्य केलेलं आहे, आताही मनावर राज्य करत आहे, ही फार मोठी गोष्ट आहे आणि ह्याच्यासाठी ते देवाचे आशीर्वाद लागतात असं म्हणेन मी. आणि थँक्यू झी मराठी की त्यांनी एवढा छान प्रोग्राम इथे अरेंज केलेला आहे. झीचं नाव घेतल्यानंतर कुठला शब्द आहे जो पटकन डोक्यात येतो? मला पहिला अल्फा येतं, अल्फा मराठी येतं. आणि अल्फा मराठीने अगदी पहिला जेव्हा अल्फा मराठीचा सोहळा केला होता, जू सेंटरला केला होता, तो मला अजूनही स्मरणात आहे. तो पहिला होता आणि खूप छान त्यावेळेला त्यांनी अरेंज केलं होतं, खूप साधेपणा होता त्यावेळेला ऍक्च्युली, पण मस्त होतं. समजा सेलिब्रिटी होण्याआधी किंवा फेम येण्याआधी तुम्हाला जर पास मिळाला असता झीचा, तर तुम्ही काय केलं असतं तिथे येऊन? काय नाही, बघितलं असतं, एन्जॉय केलं असतं, खूप हसले असते, मजा घेतली असती, इट्स ओके. म्हणजे मी हे अजूनही करते, म्हणजे अजूनही मी फिल्म्स बघायला जाते, थिएटर्समध्ये नाटकं बघायला जाते आणि मी एक प्रेक्षक म्हणून एन्जॉय करते. मी उगा त्याच्या पिसं काढत बसत नाही आणि मी क्रिटिकली फार त्याच्यामध्ये बघत नाही, त्यामुळे मी माझ्या मुलांचे काही गोष्टी असतात ते मी क्रिटिक होते, पण मी एरवी नाही होत, मी ती छान गोष्टी असतात त्या मी एन्जॉय करते आणि बाजूला होते. बरं, इतक्या छान तयार होऊन जेव्हा तुम्ही गाडीतनं उतरला, त्यावेळेला रेड कार्पेटवर यायच्या आधी कुठला थॉट होता जो तुमच्या मनात आला? मला कल्पना नव्हती की इथे पण असं काहीतरी वेगळं काहीतरी असेल, कारण MFK ला वगैरे हे असतं, त्यामुळे मला माहित नव्हतं इथे काय असेल. आल्या आल्या मला अगदी तिथे उभं केलं आणि मग ते असं फिरा फिरा वगैरे सांगितलं, मी एन्जॉय करते हे सगळं. बरं, जाता जाता कोणासोबत वॉक इन करायला आवडेल या रेड कार्पेटवर? इच्छा आहे माझ्या मुलांसोबत. खूप छान मॅम, छान वाटलं तुमच्याशी बोलून, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पण आणि दोन्ही मुलांना सुद्धा. येतील, दोघ जण आता येऊ घातलेत, येणारच आहेत, तुम्ही बोलालच त्यांच्याबरोबर. थँक्यू सो मच.